तलाठी भरती नुकतीच गुणवत्ता यादी लागलेली आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आपण बघितलं असेल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क पडले. एखादा पेपर 200 मार्कांचा आहे आणि त्या पेपरला विद्यार्थ्यांना 200+ मार्क पडतात हे तसं तुम्हाला आणि आम्हाला न पचण्यासारखं आहे. पण कसं तुम्ही बघा एकदा कसं आहे. जसं की पुण्यामधली मी लिस्ट काढली जेवढी मला काढता आली, पुण्यामध्ये मला हे 12 विद्यार्थी भेटले ज्यांना की 200 पेक्षा जास्त मार्क, 205, 204, 203, 203, 201, 201, 201, 201, 201 आणि 200+ पॉईंटमधले मार्क मी तुम्हाला सांगत नाही आहे. मग हे कसं शक्य आहे बघा अजून पुढे. पुण्यानंतर पुढची लिस्ट हिंगोलीचा हा विद्यार्थी आहे अक्षय मोहोड, 202 मार्क आहे. त्यानंतर पुण्यामधलाच हा विद्यार्थी आहे 194.54 मार्क आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमधलं भगवान नावाचा विद्यार्थी आहे 200.60 मार्क आहे. त्यानंतर बीडमधला एक विद्यार्थी आहे अवलिया नावाचा ज्याचे मार्क आहे 209.77 मार्क. त्यानंतर हे आहे लातूरमधला विद्यार्थी आहे माधव म्हणून त्याचे मार्क आहे 200.10 मार्क आहे. त्यानंतर हा विद्यार्थी आहे परभणीचा गणेश जताल याला मार्क आहे 202.19. मग हे सगळं जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की 200 मार्कांचा पेपर आणि 200 पेक्षा जास्त मार्क हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. यात भ्रष्टाचार आहे, याच्यात पैसे देऊन मार्क वाढवले, याच्यात ओळखीने मार्क वाढवले वगैरे वगैरे असं वाटू शकतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता असे वाटायला लागले की सर काहीतरी मोठा भ्रष्टाचार झाला आहे, टीसीएस आयबीएसने प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि आम्ही आता कोर्टात जाणार आहे. तर असं कधी होऊ शकत नाही आहे. सो नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय, हे प्रकरण नेमकं काय तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही सुद्धा तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्कीच मांडा. पहिले हे प्रकरण काय असेल मी पहिलं उदाहरण घेतो, उदाहरण पहिले घेतो तुम्हाला पचलं असं उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं की आपला आवडता सगळ्यांचा क्रिकेट वीर आहे विराट कोहली. आता विराट कोहलीने आत्ता फायनल मॅच खेळला ऑस्ट्रेलियाबरोबर, ऑस्ट्रेलियाबरोबर खेळत असताना क्युमिन्सने त्याची विकेट काढली, त्यावेळेस पूर्ण ग्राउंड शांत होतं. अशा वेळेस लक्षात घ्या इंडियाचे जवळपास इंडियाचे 1 लाखाच्या वर, किती म्हटलं मी, 1 लाखाच्या वर तिथे प्रेक्षक जर्सी घालून बसले होते ब्ल्यू कलरमध्ये. कितीतरी मोठं प्रेशर होतं आणि ह्या प्रेशरमध्ये क्युमिन्सने खरंच चांगलं काम केलं. मी तुम्हाला काय सांगतो त्याच्यावर जा, मला बाकीचं काय तुम्ही बाकीचे मत घेऊ नका. क्युमिन्सने एवढ्या प्रेशरच्या अंतर्गत विराट कोहली जेव्हा विकेट काढली पूर्ण स्टेडियम शांत होतं. आता तोच तीच मॅच जर अशी साधारण असती जी की वर्ल्ड कपची नसती त्यावेळेस विराट कोहलीची विकेट जर क्युमिन्सने काढली असतं काही विशेष वाटलं नसतं. दुसरं एक उदाहरण सांगतो, विराट कोहलीचा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स तुम्ही जर विचारला तर अपोजिटला होतं पाकिस्तान, पाकिस्तानच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी 7 बॉलामध्ये 28 रन काढले ना, हा त्याचा सगळ्यात जास्त चांगला परफॉर्मन्स याचा स्वतः विराट कोहली म्हणतो. पाकिस्तानच्या अपोजिटला त्यांनी आत्तापर्यंत बरेचशी शतक केली आहे, 100+ बरेचशी केली आहे, त्याचं काही मत नाही. पण इथे माझा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या मॅचमध्ये एखाद्या प्लेअरने झिम्बाब्वे विरुद्ध काय 100 केलंय, झिम्बाब्वे विरुद्ध काय केलंय शतक केलं किंवा 200 रन केले आणि तेच ऑस्ट्रेलियाबरोबर एखाद्या उमेदवाराने एखाद्या प्लेअरने 50 रन केले किंवा 200 रन केले. फॉर एक्झाम्पल सेम उदाहरण घेतो मी, झिम्बाब्वे विरुद्ध पण 200 केले, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पण 200 केले. तुम्हीच मला सांगा की कुणाला तुम्ही महत्व द्याल, झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट केलेले 200 रन की ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट? साहजिक आहे ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, प्लेअर सेम ठेवा तुम्ही, पण कशाला महत्व तुम्ही दिलंय? ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट. अगदी तेच उदाहरण तुम्हाला मी आता दुसऱ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा एखादा कॅन्डिडेट आहे, ए कॅन्डिडेट आहे, सो फॉर एक्झाम्पल 4 कॅन्डिडेट मी तुम्हाला घेतो, हा 1, हा 2, हा 3, हे 4 कॅन्डिडेट आहे. फॉर एक्झाम्पल हे 4 कॅन्डिडेट आहे ज्यांनी तलाठी भरतीची एक्झाम दिलेली आहे. मी त्यांना डेट वेगवेगळी आहे त्यांची, डेट पण वेगवेगळी आहे आणि शिफ्ट पण वेगवेगळी आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा ए डेटला होता आणि त्याची शिफ्ट होती 2 नंबरची, याची डेट वेगळी आहे शिफ्ट होती 1 नंबरची, याची डेट वेगळी आहे शिफ्ट होती 3 नंबरची, याची डेट वेगळी आहे आणि शिफ्ट होती 2 नंबरची. ओके, आता यामध्ये मी असं म्हणतो की 1 नंबरच्या ह्या डेटच्या ह्या शिफ्टच्या विद्यार्थ्याला जो पेपर गेला आहे तो असं म्हणतो मला इझी गेला आहे, म्हणजे सोपा गेला आहे. ओके, 2 नंबरचा पेपर जो गेला याला त्याला थोडा मध्यम गेलेला आहे, 3 नंबरच्याला थोडासा अवघड गेलेला आहे, थोडासा अवघड गेलेला आहे आणि 4 नंबरच्याला परत तो सोपा गेलेला आहे. ओके, आता ॲव्हरेज मार्क बघा, ह्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क जर बघितले, ह्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क जर काढले तर ह्या शिफ्टमध्ये ॲव्हरेज मार्क विद्यार्थ्यांना किती होते, फॉर एक्झाम्पल 165 मार्क होते.
बरोबर 165 मार्क होते. मध्यम स्वरूपाचा गेला हा पेपर, ह्या पेपरच्या नाही सॉरी हे शिफ्ट सोपा होता, तर ऍव्हरेज याला मार्क असं म्हणजे 190 पर्यंत होते. दोन नंबरच्या शिफ्टला किंवा हा वेगळा विद्यार्थी होता वेगळ्या डेटला, याचे मध्यम स्वरूपाचे मार्क आहे, त्याला आपण म्हणूया की याला ऍव्हरेज मार्क सगळ्या विद्यार्थ्यांना 180 होते. हा अवघड गेलेला पेपर आहे. आता अवघड गेलेला पेपर याला ऍव्हरेज मार्क आपण असं म्हणूया की याला मार्क पडले 160 मार्क पडले, आणि हा सोपा गेला याला सुद्धा आपण म्हणूया 185 मार्क पडले. ओके, आता तोच कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही कन्सिडर करा, मी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलं आणि त्यानुसार तुम्हाला सांगतोय. आता एखादा कॅन्डिडेट ह्या शिफ्टला, ह्या शिफ्टला जो कॅन्डिडेट होता ना हा हुशार होता. काय म्हटलं मी याला, हा कॅन्डिडेट हुशार होता. हा कॅन्डिडेट जो की एक कॅन्डिडेट म्हणजे त्या म्हणजे एक कॅन्डिडेट असा होता की तो हुशार होता. बरोबर, तो हुशार होता. पूर्ण ॲव्हरेज जर बघितलं 160 मार्क त्या स्ट्रिपला पडलेल्या, पण तो हुशार जो कॅन्डिडेट होता ना त्याला या 160 ॲव्हरेजच्या अगेन्स्ट त्याला मार्क किती पडले, त्याला मार्क होते 189. किती मार्क म्हणले त्याला, 189 मार्क होते, पण ॲव्हरेज 160 गेलेले ते. बरोबर, आता मला सांगा इथे सगळं जर बघितलं तर सगळ्यांना बघा, सोपा मध्यम सोपा यांना एवढे चांगले मार्क आहे, हा अवघड गेला 160 आला ना ॲव्हरेज. मग आता साहजिक आहे तुम्हाला एखाद्या कॅन्डिडेटला तुम्हाला ह्या सगळ्यांना एका लेवलला मोजमाप करणं गरज आहे. नॉर्मलायझेशन प्रोसेस अगदी बरोबर आहे, नॉर्मलायझेशन प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे, नॉर्मलायझेशन प्रोसेस काही गलत नाही आहे, आणि नॉर्मलायझेशन हे मार्क वाढताच आहे. मग साहजिक ह्या सगळ्यांचे मार्क ॲव्हरेज वाढणार आहे. आता मी फक्त ह्या शिफ्टचं ॲव्हरेज घेतलं, टोटल जेवढ्या शिफ्ट होत्या त्यांचे ॲव्हरेज घ्यावं लागतंय. ह्या सगळ्यांचा विचार करून कुणा याच्यावर अन्याय नको व्हायला. म्हणजे एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्या विद्यार्थ्याने चांगले मार्क मिळवले, मग त्याला सगळ्यांच्या बरोबर खाली आणून ठेवायचं का, त्याला कमी मार्क द्यायचे का, नाही. त्याने एवढा डिफिकल्ट पेपर असताना सुद्धा, आता हा डिफिकल्ट कशावरून म्हटलं, आपण त्या शिफ्टला जर 100 विद्यार्थी बसले आहे आणि 95 विद्यार्थी म्हणतात की पेपर अवघड आहे, त्यांना सरासरी मार्क पण 160 पर्यंतच आहे, साहजिक पेपर अवघड आहे. आपण असं ओरली बोलत नाही, ऍक्च्युअली त्यांनी प्रॅक्टिकली अनुभव घेतलाय विद्यार्थ्यांनी, पण साहजिक मार्क त्यांना ऍव्हरेज की 60 पडले. म्हणून नॉर्मलायझेशन करत असताना सगळ्यांबरोबर नॉर्मलायझेशन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही मला सांगा, जवळपास 13-13.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, एवढ्या विद्यार्थ्यांचा ऑफलाईनमध्ये एक्झाम घेणं कितपत शक्य आहे, अवघड आहे. एवढ्या विद्यार्थ्यांचं ॲट ए टाइम एक्झाम घेणं खरंच शक्य नाही, ऑनलाईन प्रोसेसमध्ये सुद्धा शक्य नाही, ऑफलाईनमध्ये पण अवघड आहे. हे सगळंच मॅनेजमेंट करणं, त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ना वेगळ्या सत्रामध्ये घेतली गेलेली आहे, वेगळ्या सत्रामध्ये घेतली जाते. मग तुम्ही लक्षात घ्या, आत्तापर्यंत बँकिंगच्या सगळ्या एक्झाम घेतलेल्या आहेत, मला काही वेगळं बोलायचं नाही, बाकी तुमच्यावर सोडतो मी, हरकत नाही. पण मला सांगायचं काय, विद्यार्थी गुन्हेगारांना केसेस करणं, कोर्टात जाणं, मग ते निकाल रखडत बसणं, विद्यार्थ्यांना नियुक्ती न मिळणं, मग ते अजून निकाल रखडत चालणार आहे. सो मला काय सांगायचं, नीट लक्षात घ्या. तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगायचं, पण मला काय सांगायचं, नीट लक्षात घ्या की हे जर असं असेल तर साहजिक ह्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहेत. मग सरासरी 20 मार्क जर वाढवले, 160 + 20 सगळ्यांचे वाढवले, तर याचे मार्क आता सरासरी सगळ्यांचे वाढणार नाही, सरासरी मला 180 आणायची आहे, सरासरी मला 180 आणायची, मग कोणाचे वाढणार आहे कोणाचे इकडे तिकडे होणार आहे. मग ह्या विद्यार्थ्यावरती अन्य नको व्हायला, तो हुशार आहे, त्याने चांगला पेपर दिला आहे, चांगले मार्क पडले, टॉपर तेवढा आहे, मग याचे पण काही मार्क वाढणार आहे. मग हा गेलाय 200+, हा गेलाय 200+, म्हणून तर विद्यार्थ्यांचे मार्क 200+ गेलेले आहे. सगळ्यांचे नाहीये, काही काही जिल्ह्यांमध्ये काही काही शिफ्टमध्ये असे विद्यार्थी होते ज्यांना खरंच पेपर चांगला दिला आहे, त्यांनी चांगला दिला पेपर, त्यांचा हुशार होता, चांगले मार्क. सो तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की विनाकारण ह्या गडबडीत पडू नका, किंवा कुणी तुम्हाला जर मिसगाईड करत असेल तर तिकडे जाऊ नका, असं माझं ओपिनियन आहे. तुम्ही पण तुमचं ओपिनियन नक्की मांडाच. सो 200+ मार्क पडू शकतात, नॉर्मलायझेशन आत्तापर्यंत पाठीमागच्या एक्झाममध्ये पण पडलेले आहे. सो डोंट वरी, काळजी करू नका. कट ऑफ काय असू शकतो या संदर्भात तुम्हाला मी एक सांगेल आता, की ह्या कट ऑफ बद्दल त्यांना प्रिडिक्शन करायचं आहे. सगळं सर्व जिल्ह्यांचे का सर्व डिस्ट्रिक्टचे कट ऑफ आम्ही तुम्हाला सांगतोय, सर्व डिस्ट्रिक्टचे कट ऑफ सेपरेट सेपरेट येणार आहे. सेपरेट का सेपरेट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे तिथे जागा वेगवेगळ्या आहेत, त्यानंतर समांतर आरक्षण उभा आरक्षण वेगवेगळं आहे, पेपरची काठिण्य पातळी वेगळी असू शकते. ह्या सगळ्यांचा विचार केला तर तुम्हाला सेपरेट सेपरेट सगळ्यांचे कट ऑफ आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच या चॅनलवरती येणार आहे. सो सगळ्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे व्हिडिओ सगळे रेकॉर्डेड स्वरूपात आम्ही टाकणार आहोत. सो व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, आणि तुमचा ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचा कट ऑफ तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नक्की याची माहिती मिळेलच. काही शंका असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही, कारण तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी. तुर्तास थांबतो, धन्यवाद.